नमस्कार, वृषालीज किचन एंड क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण खास गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी एकदम झटपट अशा सुंदर आणि सुबक साखरेच्या गाठी किंवा साखरमाळ कशी तयार करायची हे बघतोय। ह्या गाठी करायला एकदम सोप्या आहेत आणि अगदी 5 ते 10 मिनिटात बनून तयार होतात। तर चला बघूया कशा करायच्या ते। तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी ह्या वाट्या अशा पद्धतीने अरेंज करून घेतलेल्या आहेत। इथे मी 7 गाठींची माळ तयार करते। वाट्यांना आपण तुपाने व्यवस्थित असं ग्रेस करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या गाठी अगदी सहज सुटतील। तर हे बघा, सर्व वाट्यांना मी व्यवस्थित असं तूप लावून घेतलं आहे आणि वाट्या अरेंज करून घेतल्या आहे। आता यात एक मोठा दोरा घेतलेला आहे, जाड दोरा वापरायचा आहे आणि दोरा देखील मी वाट्यांच्या मधोमध व्यवस्थित असा प्रेस करून घेते, म्हणजे तो गाठीमध्ये व्यवस्थित बसेल। आता आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊया। तर इथे मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे, सेम वाटीने पाव वाटी पाणी घालते आणि ह्या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण ही साखर अगोदर विरघळून घेणार आहोत। तर हे बघा, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। हे आपण आणखी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आणि अगोदरपेक्षा घट्ट झालेला आहे। तर आपला पाक हा परफेक्ट असा रेडी आहे। पाक शिजला की नाही हे कसं ओळखायचं? तर हे बघा, चमच्याने ओतल्यानंतर शेवटचा थेंब हा तारेसारखा पडतो, म्हणजे आपला पाक व्यवस्थित असा रेडी झालेला आहे। आता यात मी 1/4 चमचा इनो घालते आणि इनो घातल्यानंतर आपण हे 1/2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी आता लो केलेली आहे, लो फ्लेमवर आपण साधारण 1/2 मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहोत। इनो घातल्यामुळे आपल्या गाठी अगदी खुसखुशीत होतात आणि त्याला कलरही खूप सुंदर पांढरा शुभ्र येतो। तर हे बघा, आपलं हे मिश्रण आता गाठी तयार करण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता आपण याच्या गाठी तयार करायला घेऊया। तर आता मी हे मिश्रण साधारण 1/2 चमचा एका वाटीमध्ये घालून घेते। तर इथे मी कलरफुल गाठी करणार आहे, त्यामुळे एक वाटी सोडून मग मी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे वाट्यांमध्ये। आणि ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला शक्य तितक्या फास्ट करायची आहे, कारण साखर लगेच क्रिस्टलाइज व्हायला लागते। त्यामुळे तू वाट्याची ग्रीस करण्याची प्रोसेस आहे ती शक्यतो सुरुवातीला करून ठेवायची, कारण नंतर आपल्याला हवा तेवढा वेळ मिळत नाही। आता उरलेल्या साखरेच्या पाकात मी साधारण 1/2 चमचा कलर घालून घेतलेला आहे, ऑरेंज फूड कलर घातलेला आहे। हा फूड कलर मी मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित पाकात आणि आपण हात कलर देखील वाट्यांमध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण फिल करून घेणार आहोत। तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अगदी झटपट करायची आहे ही प्रोसेस। तर हे बघा, याचं लगेच साखर क्रिस्टलाइज व्हायला लागलेली आहे, अगदी झटपट ह्या गाठी बनून तयार होतात। तर सर्व गाठी मी व्यवस्थित अशा सेट करायला ठेवणार आहे। तर साधारण 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्या गाठी मी हलक्याशा सोडवून घेते। अगदी सहजासहजी ह्या गाठी निघता आहे, खूप सुंदर झालेल्या आहेत, मस्त कलर आलेले आहेत आणि खूप खुसखुशीत झालेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्या ह्या घरच्या घरी तयार केलेल्या सुंदर सुबक अशा कलरफुल साखरेच्या गाठी किंवा साखरमाळ इथे तयार झालेली आहे। तुम्हीही ह्या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।